बऱ्याच वेळेला असं होतं की आपली एखादी नावडती भाजी ताटामध्ये असते, पण त्याच वेळेला जर ताटात एखादी चविष्ट अशी चटणी जर असेल तर जेवण मात्र अगदी अप्रतिम असं होतं. चला तर मग अगदी झटपट होणारी अशी ही कच्च्या टॉमॅटोची चटणी कशी बनवायची ते बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज. तर ही आपली चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन कच्चे टॉमॅटो घेतले आहेत. तर हे तुम्ही बघाल हिरवे टॉमॅटो आहेत आणि हे आपण चटणीसाठी वापरणार आहोत. त्यानंतर एक आपण कोथिंबीरीचा बंच, एक कांदा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण, चवीपुरतं आपण मीठ घेतलेलं आहे, थोडीशी साखर आणि वाटण्यासाठी पाणी, अगदी एवढंच साहित्य आहे. सुरुवात करूया. तर सर्वात आधी हे दोन्ही टॉमॅटो जे आहेत हे आपण तुम्ही बघाल आपण डायरेक्ट फ्लेमवरती ठेवून ते रोस्ट करून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण वांगं भाजून घेतो अगदी तसंच आपल्याला हे दोन्हीसुद्धा टॉमॅटो छान सगळ्या बाजूनी व्यवस्थित फिरवत ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर हळूहळू तुम्ही बघाल टॉमॅटोचं वरचं जे साल आहे ते खूपच पातळ असतं, तर अगदी ते लवकर असं छान काळं व्हायला सुरुवात होते. तर आपलं असं पूर्णपणे आपल्याला ते काळं करून घ्यायचं आहे. तर आपले दोन्ही टॉमॅटोसुद्धा मी अशाच पद्धतीने हे रोस्ट करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवते, आपले दोन्ही टॉमॅटो इथे रोस्ट करून झाले आहेत आणि आता हे थंड होण्यासाठी आपण ठेवूया, तोपर्यंत पुढची तयारी करूया. सर्वात आधी आपला हा जो कांदा आहे तोसुद्धा मी रफली चॉप करून घेणार आहे. तर एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये हा रफली चॉप केलेला आपला एक कांदा आपण घालून घेतला आहे. त्यानंतर लसणीच्या 15 ते 20 पाकळ्या घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये जास्त तिखट मिरच्या घालू शकता. त्यानंतर 2 चमचे आपण कच्चे शेंगदाणे घातले. तर हे सगळं आपण व्यवस्थित पुन्हा एकदा रोस्ट करणार आहोत, म्हणजे ह्यावरती हे आपले कच्चे शेंगदाणे, त्यानंतर मिरच्या, लसूण, ह्याचा जो कचटपणा आहे तो जाण्यासाठी आपण हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत. तर तुम्ही बघाल हळूहळू मिरच्यांवरतीसुद्धा आणि शेंगदाण्यांवर पण थोडेसे बर्निंग स्पॉट यायला सुरुवात झालेली आहे. तर अजून हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण हे टॉमॅटो जे रोस्ट करून घेतली आहेत ह्याची सालं काढून घेऊया. सालं अगदी सहज निघत आहेत आणि हा पण रोस्ट करून घेतल्यामुळे ह्याचा स्मोकी फ्लेवर जो आहे तो आपल्या चटणीला खूपच छान स्वाद देतो. ह्याआधीसुद्धा मी तुम्हाला कच्च्या टॉमॅटोची रस्सा भाजी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि तुम्हाला आय बटनवरसुद्धा व्ह्यू होतच असेल. तर अशाच वेगवेगळ्या इझी टू मेक आणि तेवढ्याच टेस्टी अशा वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपी पाहण्यासाठी काही भाज्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही नक्की जाऊन पहा. तर हे दोन्ही टॉमॅटोची सालं आपण काढून घेतली आहेत. तर आता दोन्हीसुद्धा टॉमॅटोचे आपण अगदी रफली असे तुकडे करून घेणार आहोत, कारण आपल्याला ते मिक्सरमध्येच आपल्याला त्याची चटणी वाटायची आहे. तर मी एका टॉमॅटोचे 4 ते 5 असे तुकडे करून घेते आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसरा टॉमॅटोसुद्धा इथे चिरून घेणार आहे. खूप झटपट होते आणि तेवढी स्वादिष्ट आहे. आपण वेगवेगळे चटणीचे ऑप्शन नेहमी पाहतच असतो, तर हे सुद्धा ऑप्शन एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर आता मिक्सर जारमध्ये मी कोथिंबीर घालून घेते आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये रफली चॉप केलेले आपले जे रोस्ट केलेले टॉमॅटोज आहेत हे आपण ॲड करूया. त्यानंतर ह्यामध्ये थोडीशी साखर, चवीपुरतं आपण मीठ घातलेलं आहे, कारण टॉमॅटो हे थोडेसे आंबट असतात, त्यामुळे साखर घातल्यामुळे छान आपली टेस्ट जी आहे ती अजून थोडीशी एन्हान्स होते. तर ह्यामध्ये रोस्ट केलेले आपण लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कांदा हे सगळं घातलेलं आहे. थोडंसं आपण आता हे मिक्सरमध्ये वाटण्यासाठी ह्यामध्ये पाणी ॲड करूया. खूप जास्त पाणी आधी घालू नका, तर थोडंसं पाणी घालून आपण आता हे मिक्सर जारमधून ह्याची चटणी वाटून घेऊया. ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवसासाठी स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. तर जाडसर अशी आपली चटणी ही वाटून तयार झाली आहे. तर जेवणाची लज्जत वाढवणारी ही चविष्ट अशी चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा इडली, डोसा ह्यासोबतही खाऊ शकता. ब्रेडला लावूनसुद्धा तुम्ही ही एन्जॉय करू शकता. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अमेझिंग रेसिपीजला सबस्क्राईब करून अशाच रेसिपी पाहत राहा.